नमस्कार, मी सिद्धी जोशी. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. सुरुवात करूया बातमीपत्राला. काँग्रेसमधला अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. झीशान सिद्दीकींनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे. काँग्रेसमधला अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. झीशान सिद्दीकींची भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांना तक्रारीचं पत्र लिहिण्यात आलंय. मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. वांद्रे पश्चिम भागातले काँग्रेस नेता झीशान सिद्दीकींनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार करणारं पत्र सोनिया गांधी यांना लिहिलंय. झीशान सिद्दीकींनी तक्रार पत्रात नक्की काय म्हणलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाई जगताप यांनी मला धक्काबुक्की केली, शेकडोंच्या गर्दीसमोर माझा अपमान केला. भाई जगताप यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. भाई जगताप यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. आमदार झीशान सिद्दीकी आपल्या सोबत फोनद्वारे जोडले गेलेत. झीशान जी, सोनिया गांधी यांनी काय उत्तर दिलंय? नहीं, मैंने मैडम गांधी जी को पत्र लिखा है, उनका भी कोई जवाब नहीं आया है. मतलब जो जो हुआ उसका वाक्य मैंने मैडम जी को लिखा है, और जो 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 फैसला वो लेंगे वो फैसला पे हम सब अमल करेंगे. अपेक्षित आहे. हॅलो झीशान जी, तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे? अपेक्षा की फुल बात नहीं है. उत्तर जो मैडम गांधी जी हमारे वरिष्ठ लीडर है, राहुल गांधी जी हमारे वरिष्ठ लीडर है, इंटरनल पार्टी मैटर है. मेरा काम था जो जो हुआ उसका बयाना उनको देने के लिए, और वो मैंने किया. और जो उन्हें ठीक लगेगा वो एमिकेबली सॉर्ट आउट कर लेंगे, और पार्टी का जो डिसीजन रहेगा वो फाइनल डिसीजन रहेगा. झीशान जी, तुमचा काँग्रेसच्या नेत्यांसोबत वाद का होतोय, काय कारण आहे? काँग्रेसच्या नेत्यामध्ये नाही, जो हुआ उस दिन भाई जगताप जी के साथ जो जो वाक्य हुआ उस दिन का मैंने पूरा जो है वो मैंने पत्र में लिख के मैडम गांधी जी को लिखा है. और अभी मैडम गांधी जी का डिसीजन होगा, जो भी उनको एक्शन लेना होगा, इसमें मैं कुछ बोलना नहीं चाहूंगा. धन्यवाद झीशान जी, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. काँग्रेसमधला अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. झीशान सिद्दीकींनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहिलंय.